उद्धव ठाकरेजी किंवा आदित्य ठाकरे जर अयोध्येला गेले तर सुषमाताई तुम्ही त्यांच्याबरोबर अयोध्येला जाणार आहात का? सेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडे कुठलाही वक्ता प्रवक्ता शिल्लक राहिलेला नाहीये. नीलम गोरे असतील, किशोरी पेडणेकर असतील, विशाखा राऊत असतील किंवा त्यांच्या ज्या जुन्या जाणत्या महिला नेत्या होत्या त्या आता कुठेतरी अळगडीत पडल्यात, त्यांना आता वाव नाहीये. म्हणून सुषमा अंधारेंना कदाचित उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी पुढे आणलं असेल. सुषमा अंधारे ताई आता ज्या तडफेने ज्या उत्साहामध्ये ज्या आवेशपूर्ण भाषणं करतायत, मला ताईंना एकच आता फक्त प्रश्न विचारायचा आहे की ताईंची 2 वर्षापूर्वीची भाषणं काय होती, की त्यांनी आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणत्या दर्जामध्ये टीका केली होती, उद्धव ठाकरेंवर कुठल्या दर्जामध्ये टीका केली होती, आदित्य ठाकरेंना ते काय म्हणाल्या होत्या. हे मतपरिवर्तन त्यांचं आता प्रचंड झालेलं आहे शिवसेनेमध्ये आल्यापासून. राष्ट्रवादीच्या नेत्या होत्या, फायर ब्रँड नेत्या होत्या. मला वाटतं राष्ट्रवादी त्यांचा कदाचित उपयोग करून घेतला नसेल राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा त्यांच्या पवारसाहेबांनी, अजित पवारांनी, सुप्रिया सुळेंनी. त्यामुळे कुठेतरी आपल्याला शब्दांना वाव मिळावा म्हणून त्या उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झालेल्या आहेत. पण मला ताईंना एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या ताई शिवसेनेला जातीयवादी पक्ष म्हणत होत्या, ज्या ताई प्रभू रामचंद्राचा अवमान करत होत्या, ज्या ताई सुषमा ताई राम जेव्हा वनवासात होते तेव्हा ते शबरीचे उष्टबोर खात होते, किसी ने ना देखा जंगल में क्या हो रहा है, असं त्यांचं जे चारित्र्य हरण करणारं प्रभू रामचंद्राबद्दल जे वक्तव्य होतं, किंवा नवरात्रामध्ये देवीच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले होते, ते त्यांचं मतपरिवर्तन झालंय का हे त्यांनी एकदा महाराष्ट्राला सांगावं. जर ताईंचं मतपरिवर्तन झालं असेल तर उद्धव ठाकरेजी किंवा आदित्य ठाकरे जर अयोध्येला गेले तर सुषमाताई तुम्ही त्यांच्यावर अयोध्येला जाणार आहात का? उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर गेले तर सुषमाताई तुम्ही पण त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या त्या मूर्तीजवळ त्या ह्याच्याजवळ आपण मंदिरात आपला माथा टेकवणार का? आणि जे तुम्ही शब्द प्रभू रामचंद्राबद्दल चारित्र्य हनन करणारे केले होते, तमाम हिंदूंच्या भावना तुम्ही दुखावल्या होत्या, त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी या हिंदुत्ववाद्यांची मागणार आहात का? आणि नवरात्रामध्ये तुम्ही पण उपवास पकडणार आहात का? हे या महाराष्ट्रातील जनतेला सांगावं का? तुमचं मतपरिवर्तन झालं अजूनही झालं नसेल ते सुद्धा तुम्ही या हिंदुत्ववादी जनतेला सांगावं. फक्त राजकारण म्हणून जर टीका करायची असेल तर आम्हालाही आता राजकारण म्हणून आम्हाला टीका करणं गरजेचं आहे. आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हिंदुत्वाला मानणारे आहोत. त्यामुळे ताईंना एकच परत प्रश्न आहे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जर अयोध्येला श्री रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेले तर ताई तुम्ही पण अयोध्येला जाणार का? आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये तुम्ही माथा टेकवणार का? हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला दिलं पाहिजे.